शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे गटाची बेरीज सुरूच आहे आज आणखी एक आमदार शिंदे गटामध्ये गटा सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झालाय चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे आज सुरतहून गुवाहाटीकडे रवाना झालेत लांडे लवकरच शिंदे गटामध्ये सामील होतील अशी माहिती मिळतेय विशेष म्हणजे दिलीप लांडे काल वर्षा बंगल्यावरच्या शिवसेना आमदारांच्या बैठकीला उपस्थित होते आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा दावा त्यांनी काल सकाळी केला होता पण आज ते गुवाहाटीकडे रवाना झालेले आहेत तर दिलीप लांडे एकनाथ शिंदेसोबत जातील अशी काल चर्चा होती पण काल त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दामध्ये नकार केलेला होता आ, तो मुद्दा त्यांनी फेटाळून लावलेला होता आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं पण अवघ्या काही तासात त्यांनी भूमिका बदलली काल सकाळी अबीबी माझाशी बोलताना लांडे काय म्हणाले होते आपण पाहूया दिलीप मामा लांडे यांच्या संदर्भात चर्चा सुरू होती ते दिलीप मामा इकडे आहेत दिलीप मामा आपल्या संदर्भातली चर्चा सुरू माझ्या संदर्भ चर्चा तुम्हीच लोकांसमोर घडून आणताय तुम्हीच लोकांना संभ्रमात टाकताय तुमच्या माध्यमातूनच दाखवलं गेलं की मी गुवाहाटीला गेलो मला गुवाहाटीला जायची गरज नाही आहे मी महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवसाहेबांबरोबर सुखी आहे सुखी राहणार आहे पी माझाने आपल्या संदर्भात काही दाखवलं नाही आहे ना आम्ही आम्ही पुष्टी केल्यानंतरच दाखवतो आम्ही प्रेक्षकांना हेच दाखवतो की दिलीप मामा मुंबईत आहे प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून सकाळपासून दाखवलं गेलं की मी कुठे गुवाहाटीला गेलो कुठे गेलो मी कुठेही गेलो नाही मी महाराष्ट्रात आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांबरोबर सुखी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट